मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाच्या फरकाचा दुसरा व तिसरा हप्ता करिता 2500 कोटी रुपये निधीची मागणी, अशी बातमी पुढे येत आहे. नेमकी काय बातमी आहे ते सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पूर्वी आपणास विनंती राहील की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया सविस्तर. राज्यातील जवळपास सर्व कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगात फरकाचा पहिला हप्ता अदा करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर शासकीय जिल्हा परिषदा व इतर पात्र तसेच निवृत्ती वेतनधारक कर्मचाऱ्यांना दुसरा हप्ता जून 2021 अदा करण्यात आलेला आहे. परंतु अनेक कर्मचाऱ्यांना अद्यापपर्यंत निधी अभावी सातव्या वेतन आयोगाचे हप्ते अदा करण्यात आलेले नाहीत. यामध्ये राज्यातील अनुदानित खाजगी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर तसेच नगर परिषदा महानगरपालिकामधील पात्र कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता अद्याप प्राप्त झालेला नाही. तसेच ज्या कर्मचाऱ्यांना प्राण क्रमांक प्राप्त झालेले नाहीत अशा कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचे हप्ते अदा करण्यात आलेले नाहीत. यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा दुसरा व तिसरा हप्ता अदा करण्यासाठी शासनास 2500 कोटी रुपयांची मागणी पेन्शन संघटनेच्या वतीने शिक्षण संचालक तसेच अधीक्षक प्राथमिक संचालक यांच्या वतीने नोंदवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्न सोडविण्यासाठी निवेदन देण्यात आलेले आहेत. यामुळे राज्यातील ज्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा दुसरा व तिसरा हप्ता अद्यापपर्यंत प्राप्त झालेले नाहीत अशा कर्मचाऱ्यांना लवकरच दुसरा व तिसरा हप्ता अदा करण्यात येईल. मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.